मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी बऱ्याच दिवसापासून उपोषण चालू आहे। या प्रसंगी एकच सांगीन, माघ ज्यावेळेला एसीबीसी मधून आरक्षण देण्याच्या संदर्भातली भूमिका चालली होती त्यावेळेला सभागृहामध्ये मी होतो आणि सभागृहात नागपूर मध्ये जवळपास 5 लाख मराठा समाजाचे लोक जेव्हा आरक्षणाच्या भूमिकेसाठी नागपूरच्या विधानसभेच्या सभागृहाच्या समोर उभे होते त्यावेळेला सभागृहामध्ये आमदार लोक हे नॉनव्हेज गप्पा मारण्यामध्ये बिझी होते हे मी पाहिलेलं आहे। आणि म्हणून मराठा समाजाचं सातत्याने अपमान होत असल्याचं मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो। तथापि माझं स्पष्ट मत आहे की जर मराठा आरक्षण यावेळेला पुन्हा तशा पद्धतीने चकवा देऊन निवडणूक काढून घेण्यापुरतं असेल तर याची किंमत राजकीय पक्षांना मोजावी लागणार आहे। आता मुळातच टिकणारे आरक्षण हे दिल्याशिवाय आता मराठा समाजाचे लोक सुट्टी देणार नाहीत असं माझं वैयक्तिक मत आहे। जे नॉनव्हेज गप्पा मारतात ज्यावेळेला 5-5 लाख लोक सभागृहाच्या बाहेर उभे असतात अशा लोकांकडनं अपेक्षा करायची तरी काय। म्हणून मी एकच सांगतो, पाप दाखवण्याचं श्राद्ध घाला निवडणुकांच्या पूर्वी, कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार आहेत। मराठा आरक्षण टिकाऊ, मागच्या सारखं एसीबीसीच टिकाऊ नाही तर टिकाऊ। जर दिलं इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता तर ठीक, नाही तर ह्याची किंमत या निवडणुकांमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला मोजावी लागेल याच्यात कुठलीच शंका नाहीये। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।